चंद्रपुर जिले के जीवती तहसील की विभिन्न मूलभूत मांगों को लेकर 9 स्थानिक युवकों ने अन्नत्याग आंदोलन शुरू किया है। तो आइए सुनते हैं अपनी मांगों के संदर्भ में आंदोलनकारियों ने क्या कहा। चंद्रपुर जिले के ज्योति तहसील में पिछले 5 दिनों से 14 मूलभूत मांगों का निराकरण करने के लिए 9 स्थानीय युवकों ने अन्नत्याग उपोषण शुरू किया है। आंदोलन के 6वें दिन ज्योति बंद करने का ऐलान किया गया और वही उपोषणकर्ता युवकों की तबीयत बिगड़ गई है। जब तक मांगों को पूरा नहीं किया जाएगा तब तक अन्नत्याग आंदोलन पीछे नहीं लिया जाएगा, ऐसा इशारा भी आंदोलनकारियों ने दिया है। तो सुनिए इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा स्वयं उनकी जुबानी। स्वतंत्र होऊन 75 वर्ष लुटली तरी आम्हा शेतकरी व शेतमजुरांना या राजकीय पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे किंवा यांच्या नपुसक कृतीमुळे आम्हाला आजपर्यंत आमच्या स्वतःच्या मालकीचे पट्टे मिळाले नाहीत। एव्हरीथिंग इज फेअर लव इन वार या वृत्तीप्रमाणे आम्ही वागलो, पण या समस्त राजकीय पुढाऱ्यांनी आमचा अंत पाहू नये। जर या राजकीय पुढाऱ्यांनी आम्हाला न्याय मिळवून देत असेल तर मला वाटतं यांनी बाल्याचा बाप, बाल्याची आई आणि बाली, 10x10 खोली याप्रमाणे यांचे विचार कुठेतरी खुंटले आहेत। या विचाराला प्रगल्भ करावा आणि आम्हा समस्त जीवतीवाशांच्या या समस्यांना कुठेतरी वाचा फुडील अशी मी या समितीमार्फत अपेक्षा करतो। जीवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन 7 डिसेंबरपासून सुरू आहे। जीवतीतील तालुक्यातील या राहणाऱ्या 65,000 लोकांचा हा प्रश्न आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, या तालुक्यामध्ये हा 63 वर्षापासूनचा गंभीर प्रश्न कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना धाडस दाखवून हा तडीस नेलेला नाही। त्यामुळे आम्ही हे लोकशाहीतलं शेवटचं जे हत्यार आहे अन्नत्याग आमरण उपोषणाचं घेतलेलं आहे। या तालुक्यातील आजपासून न्याय मिळेपर्यंत हा तालुक्यातील सगळी शाळा, महाविद्यालय, व्यापारी प्रतिष्ठाने, मार्केट सर्व बंद राहणार आहे आणि जोपर्यंत आमचा विषय हा मार्गी लागणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठाम राहणार आहोत। सीडी विकले वैभव यारकर।